पावसात गावामध्ये पाण्याचे बरेच प्रवाह तयार होतात. हेच पाणी वाहून जाऊ न देता जर अडवलं तर बराच काळ ते गावासाठी उपलब्ध राहू शकतं. त्यासाठीचा सर्वात सहज उपाय म्हणजे वनराई बंधारा. आंबळे गावातील गावकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहाय्याने असाच एक वनराई बंधारा त्यांच्या गावात बांधलाय. तुम्हाला आम्हालाही सहज बांधता येईल असा. चला शिकूया कसा. तर हा वनराई बंधारा बांधताना आपल्याला रिकामी पोती, घमेलं, फावडा आणि प्रवाहाच्या आजूबाजूला असलेली माती एवढ्याच गोष्टी लागतात. एक 12 मीटर पर्यंतचा बंधारा बांधण्यासाठी 700 ते 800 पोती मातीने भरून घ्यावी. ह्या भरलेल्या पिशव्या आता आपण शिवून बंधाऱ्याकरता रेडी करत आहोत. तर वनराई बंधारा बांधत असताना जागेची निवड करताना आपल्याला ओढ्याची रुंदी कमी असली पाहिजे. तेथे पाणीसाठा भरपूर प्रमाणात मागे होईल याची दक्षता घेतली पाहिजे. वनराई बंधाराचे काठ हे चांगल्या पद्धतीचे असले पाहिजेत. वनराई बंधारा घेत असताना ओढा फिरलेला असला नाही पाहिजे. बंधारा बांधायला सुरुवात करण्यापूर्वी 2.10 मीटर रुंदीच्या प्रवाहावरचे दगड व गाळ काढून साफ करून घ्यावा, जेणेकरून बंधाऱ्याच्या खाली राहणाऱ्या मोकळ्या जागेतून पाणी वाहून जाणार नाही. 0.60 मीटर रुंदीच्या पोत्यांच्या 2 रांगा आपण प्रथम तयार करतो. त्यांच्यामध्ये 0.30 मीटरचा गॅप ठेवतो. नंतर या रांगांवर आपण 20 मीटर उंचीपर्यंत पोत्यांचे 3 थर तयार करणार आहोत. पहिला थर 0.30 मीटरचा ठेवून त्यात पोत्यांच्या 2 रांगा बसवतात. दुसरा थर हा 0.45 मीटरचा असून त्यात पोत्यांच्या 3 रांगा बसवतात. तिसरा थर सुद्धा 0.45 मीटरचाच बनवला जातो. आता या 2 अभेद्य भिंतीमधला 0.30 मीटरचा गॅप बंधाऱ्याच्याच बाजूच्या मातीने भरून काढतात, जेणेकरून बंधाऱ्यातून पाणी झिरपून जाऊ नये. अतिरिक्त पाण्याला वाहून जाण्यासाठी एक मार्ग काढतात, त्याला सांडवा म्हणतात. शून्य पैशात बांधलेला हा वनराई बंधारा 1 वर्षानंतर काढून पुन्हा नव्यानं बनवावा लागतो, पण त्याचे फायदे अनमोल आहेत. हे शेतकऱ्यांसाठी तर खूप फायद्याचं आहे. संरक्षित पाणी म्हणून रब्बी पिकाला चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो, ज्याच्यामुळे पीक आपलं संपूर्ण वाचू शकतो. एका बंधाऱ्यापासून 15 ते 20 एकरापर्यंतचं पाणी संरक्षितरित्या पिकांना देऊ शकतो. विहिरींना पिण्याच्या पाण्यांना पाण्याची पातळी वाढू शकते आणि ते पाणी आपल्याला पिण्यासाठी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो. भूगर्भातील पाणी पातळी त्याच्यामुळे रिचार्ज होते, पाणी वाढतं आहे. प्रत्येक गावकऱ्याने एक मातीचं पोतं आणलं, काही तासांचं श्रमदान केलं आणि स्वतःसाठी 30 लाख लिटर पाणी साठवण्याची व्यवस्था केली.